हेलो दो मिनट तो है ना, तो फोन क्या बंद कर दूँ? नहीं नहीं आवाज 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 काय आहे की विभागातील सामाजिक भान आणि जाणीव असणारी काही मंडळी एकत्र आली आणि त्यांच्या माध्यमातून देवदूत नावाचा एक ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आम्ही तयार केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळी सामाजिक कामं करत असताना एक संकल्पना मनामध्ये आली की लसीकरण सरकारनं तर मोफत सुरू केलेलं आहे, मग त्यावेळी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी ती विकत का घेऊ नये? परंतु त्याच्यातून विचार असा नक्की पुढे आला की ज्यावेळेस तुम्ही लसीकरण मोफत घ्याल त्याचवेळी मोफत लसीकरण घ्या, मात्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करा, अशा प्रकारचं एक संकल्पना त्या अस्तित्वात आली आणि त्याच्या माध्यमातून आता आम्ही सिनियर सिटिझन्सना लसीकरण झालेलं आहे त्यांचं, त्यामुळं त्यांनी लगेचच आम्ही हे मदत पाठवलेली आहे। परंतु खऱ्या अर्थानं या आमच्या संकल्पनेला
जोर आणि वेग तेव्हा येईल जेव्हा 18 ते 44 या वयोगटातील तरुणांना लसीकरण होईल, त्यावेळेस मात्र ही मोहीम खूप मोठ्या प्रमाणात राबवली जाईल। आणि मी आपल्या माध्यमातून असंही सांगू इच्छितो की सर्वांनीच ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी लस मोफत जरी घेतली तरी त्याच्या मोबदल्यामध्ये एक सामाजिक भान म्हणून आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीस काही ना काही आपण मदत केली पाहिजे आणि करावी ही विनंती। काय आहे की विभागातील सामाजिक भान आणि जाणीव असणारी काही मंडळी एकत्र आली आणि त्यांच्या माध्यमातून देवदूत नावाचा एक ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आम्ही तयार केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळी सामाजिक कामं करत असताना एक संकल्पना मनामध्ये आली की लसीकरण सरकारनं तर मोफत सुरू केलेलं आहे, मग त्यावेळी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी ती विकत का घेऊ नये। परंतु त्याच्यातून विचार असा नक्की पुढे आला की ज्यावेळेस तुम्ही लसीकरण मोफत घ्याल त्याचवेळी मोफत लसीकरण घ्या मात्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करा, अशा प्रकारचं एक संकल्पना त्या अस्तित्वात आली आणि त्याच्या माध्यमातून आता आम्ही सिनियर सिटिझन्सना लसीकरण झालेलं आहे त्यांचं, त्यामुळं त्यांनी लगेचच आम्ही ही मदत पाठवलेली आहे। परंतु खऱ्या अर्थानं या आमच्या संकल्पनेला जोर आणि वेग तेव्हा येईल जेव्हा 18 ते 44 या वयोगटातील तरुणांना लसीकरण होईल, त्यावेळेस मात्र ही मोहीम खूप मोठ्या प्रमाणात राबवली जाईल। आणि मी आपल्या माध्यमातून असंही सांगू इच्छितो की सर्वांनीच ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी लस मोफत जरी घेतली तरी त्याच्या मोबदल्यामध्ये एक सामाजिक भान म्हणून आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीस काही ना काही आपण मदत केली पाहिजे आणि करावी ही विनंती।